तर आता विक्रोळी टागोर नगरला पोहोचलो आपण. आता परत दिवस मासे खाल्ले नव्हते, ॲक्च्युली खायला नाही पाहिजे श्रावणात असं नाही, पण या टायमात खाल्लेच नाही पाहिजे. तर आता हळूहळू मार्केटमध्ये मासे येत आहेत, तर बरेच दिवस खेकडे खाल्ले नव्हते. सपोज या समजा बाय चान्स जर असले तर घेऊया, अदरवाईज नसतील तर मग ठीक आहे, मग संडेला वगैरे बघू. तर चला जाऊ घ्या. पापलेट आहे, हलवा आहे, रावस नाही हा रावस आहे, कोलंबी मोठी छोटी कोलंबी आहे, तिथे आपली मनी मॅ बसली आहे, तिला पण घालते का तिथे पण आहे, हलवा आहे. आज तेवढं गिराईक नाही आहे संकट मोठे आहे. अच्छा अरे पण सही आहे, मोठे असते पण दाखव हे कसे घाव म्हणजे 4000 रुपये. किती येते सात आहे काढलं तर केवढं छोटे होतं. किती लोक आहे हे घ्यायचे कुठे घ्यायचे बोला ना सगळे बोला. मी बोली तुम्ही बोला पटकन त्यांना काही बोलायला राग नाही आहे. तर आपल्याला आता किती 500 400 ला 400 ला एक 8-7-8 खेकडे मिळाले, मस्त चांगली साईज आहे. 1000 ला जरा जास्तच मोठे होते, तर आता ते घेतले. आता बघी आता घरी जाऊन करूया मस्त पैकी कुर्ल्याचा रस्सो. तर आपल्याला हे 400 मध्ये 8 खेकडे मिळाले, 8 आहेत खेकडे. आणि याच्यामध्ये तुम्हाला आता नर आणि मादी दाखवतो मी तुम्हाला. आहे बघा, आता हे जे ह्याचं पोर्शन आहे, ह्याचं ही मादी आहे, ह्याचं हे पूर्ण हे बघा, हे मोठी साईज आहे. हे जे त्रिकोण असतो मागचा बॉडीचा, हा मोठा आहे, मोठी साईज आहे ही मादी. आणि ह्याचा नरचा हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा हा जो पोर्शन आहे, हा त्रिकोण जो आहे तो हा छोटा आहे, तर हा नर आहे आणि हा मादी, तर हा फरक आहे याच्यामध्ये. सो हे एकच मिळाले मादी आपल्याला, आणि बाकी सगळे नर आहेत, पण चांगले 400 मध्ये चांगले 8 पीस मिळाले. तर आता मस्तपैकी स्वच्छ करून घेऊया, आणि स्वच्छ करून झाल्यावरती त्याचे पाय आणि डेंगे सेपरेट करून घ्या, बाकी मग पुढे. तर आता जे ह्याचे हे साफ करायचं असं की ह्याला जे आहे ना, याचे पाय हे उलट्या साईडने हे तोडायचे, म्हणजे बघा हे उलट्या साईडने हे असे काढायचे, उलट्या साईडने हे लगेच निघतात, हे असे उलट्या साईडने. आणि हा डेंगा जो असतो तो पण हा उलट्या साईडने हा फिरवायचा, हा फिरवला की लगेच निघतो. हा हा असा फिरव तर लगेच निघणार नाही, हा उलट्या साईडने, हा बघा हा लगेच असा निघतो बाजूला. आणि ह्याला असं आहे की हा जो मागचा आहे त्याला हा ओपन करायचा, आणि मग हा पुढचा जो हे पोर्शन आहे कडकवाला ते मागच्या ह्याला धरायचं हे बे. आणि असं घेतलं की हे तुमचं निघालं, हे बाजूला टाकलं. आणि हे आतमध्ये ज्यांना पाहिजे असेल त्याचाही रस काढू शकतो. आणि हे पण ॲक्च्युली खातात, पण काही काही जण नाही खात, हे काढून टाकूया आपण. आणि हे बाजूला घरी हे खेकड्यापदन आता एकदम स्वच्छ धुवून घेतले आहेत. हे पेंद्यात मधले जो मधला भाग खेकड्याचा, हे डेंगे आहेत, ते पण एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे ना, माती अजिबात राहिली नाही पाहिजे. आणि हे त्याचे पाय आहेत, तर त्याच्यातले मोठे पाय ते आपण डेंग्यामध्येच ठेवू, आणि जे बाकीचे जे पाय आहेत त्याचे ते मिक्सरला वाटून घेऊन त्याचं बारीक करून त्याचं मग परत गाळून पाणी काढून घ्यायचं. आणि जेव्हा पूर्ण आपला खेकड्याचा रस्सा तयार होतो जो वाटण वगैरे टाकून, त्याच्यानंतर शेवटी ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं, त्याने चांगली एक टेस्ट येते आणि वेगळा फ्लेवर एक येतो. आणि इथे आपण वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण काढून ठेवलं आहे, ते पण आपण मिक्सरला वाटून घेऊ. आता आपण हे पाय मिक्सरला वाटून घेऊया आणि त्याचं पाणी त्याला गाळून पाणी काढून घेऊया त्याचं. आता हे खेकड्याचे पाय आपण मिक्सरला वाटून घेतले, आता हे आपण या गाळणीमधून त्याचा रस्सा काढून घेऊया बाजूला, म्हणजे पाणी काढून घेऊया आपण. त्याचा खाली पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि वरचा हा चोथा आपण फेकून द्यायचा पूर्ण चांगलंपैकी मस्तपैकी एकदम. आणि शेवटी एकदम सगळ्यात जेव्हा आपण सगळं वाटण वगैरे टाकून ज्या चांगलं त्याला तेल सुटेल ना, ते आपण हे शेवटी टाकायचं. आणि याचा एकदम फ्लेवर एकदम जबरदस्त येतो. आणि काय आपण जे मोठे मोठे काय पाय असते ते आपण ठेवूया. हे टोकायला पण चांगलं असतं, आपण हे डेंग्यांबरोबर हे पण टाकतो, हे टोकायला मजा येते. सो
आता आपलं पाणी खाली काढून घेतलं. आता आपण कढईत तेल घातलंय आणि आता आपण कांदा घालूया. कांदा चांगला फ्राय झाला की आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट कांदा घालून घ्या. कांदा चांगला ब्राऊन झाला की मग त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया. म्हणजे बारीक एकदम जास्त गॅस पण ठेवायचा नाही, थोडंसं हलक्याच्या आशेवरती करायचं. चांगला ब्राऊन झाला त्याच्यामध्ये मी माझ्या पद्धतीने करतो आहे खेकडा. हे बघा चांगला हलकासा ब्राऊन झाला. चांगला हे थोडा बारीक गॅस करायचा म्हणजे कसं ते एकदम करपटलं गेलं नाही पाहिजे. हा आलं लसूण पेस्ट आणि आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची बऱ्यापैकी आपल्याला टाकायचं. चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये तेलामध्ये. अजून मला वाटतं थोडीशी जास्त तिकडे जास्त ना थोडंसं अजून थोडीशी एक्स्ट्रा ॲड केली. हलकंसं फ्राय करायचं म्हणजे स्मेल आला पाहिजे चांगला, करपलं गेलं नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. आणि बारीक गॅसवर करायचं. आता ह्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी फ्राय झालाय. आता ह्याच्यामध्ये आपण ह्याच्या जसं तिखट आपल्याला हवं तसं हे लाल तिखट आहे. जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं आणि हा हलकासा थोडासा मालवणी मसाला त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे मिक्स असतो तर आम्ही 2 चमचे मालवणी मसाला घातला आणि हा थोडासा हलकासा फ्राय झाला. थोडंसं तेल त्याला सुटलं ना की मग ह्याच्यामध्ये मी हा थोडासा आता मस्तपैकी फ्राय झाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकतो की तो टोमॅटोबरोबर तो टोमॅटोची प्युरी ही टोमॅटो प्युरी थोडंसं पाणी पण देतो ह्याच्यामध्ये. टोमॅटो प्युरी टाकली आता थोडंसं पाणी देतो. आता थोडासा हा ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आणि ह्याच्यामध्ये थोडंसं हे पाणी घेऊन जेणेकरून ते मसाला आपला करपणार नाही. त्याला मस्तपैकी तेल सुटून दे छानपैकी. असं हे तेल हळूहळू सुटायला सुरुवात होईल आता आणि थोडीशी हळद हलकीशी हळद आता आता याला मस्तपैकी तेल सुटून घे. हे बघा आता हळूहळू याला तेल सुटत आहे. हे बघा साईडने हे बघा हे तेल सुटत चाललं. आता हे पूर्ण मस्तपैकी टोमॅटो याच्यामध्ये शिजला पाहिजे एकदम तेल सुटलं पाहिजे. हां थोडंसं याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे कसं एकदम मसाला एकदम झणझणीत व्हायला पाहिजे. आणि तिखट तुम्हाला जेवढं तिखट हवं थोडासा जो तिकड्याचा जो रस्सा असतो ना तो जरा तिखट खाण्याचाच मजा असते. तुम्हाला काय सर्दी असेल वगैरे काय असेल तर एकदम छान. फक्त यार पावसाची मी आज पाऊस नाही आहे पाऊस पडला पाहिजे होता. तर आता हळू याला मंदाच्यावरती ह्याला चांगलं तेल सुटून येते. बघा हळूहळू आता मस्तपैकी तेल सुटत आहे. मसाला चांगला शिजला जातो आहे त्याच्यामध्ये. टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे मसाला आणि टोमॅटो. ते बघा आता चांगला याच्यामध्ये टमाटा शिजला चांगल्या आला. शिजून दे मस्तपैकी तेल सुटतं आलं आहे बघा.
तेव्हा छान तेल सुटलंय. ते असं तेल सुटलं पाहिजे तरच त्याला ते टेस्ट हळूहळू त्याच्यामध्ये फ्लेवर उतरणार. तेव्हा छान टोमॅटो आपलं शिजला जातं, टोमॅटो मसाला त्याच्यामध्ये. मग असं वाचतो त्याला मस्तपैकी स्मेल येतोय त्याला. पण खेकडे खाऊची जी गावात मजा असताना, जेव्हा पहिलं पाऊस लागता तेव्हा जे वाळीत आपले खेकडे, म्हणजे मालवणी लोकांना माहीत असताना ते वाळीत जे खेकडे उतरतात ना पहिल्या पावसात, तर आम्ही नेहमी जातो. आता पुढच्या वर्षी आम्ही जाऊ तेव्हा नक्कीच त्याचा व्हिडिओ सुद्धा, बाकी पण बरेच जण दाखवतो यूट्यूबवरती आम्ही सुद्धा त्याचं सुद्धा. पण ते खेकडे खाण्यात मजाच वेगळी असतं. पावसात गावात जाऊन ना धनधणीत कुरल्याचा रस्सो. पहिला तर आपला ह्याचं पाणी, बावड्याचं पाणी, सगळी चवच बदलतात. चुलीवरचा खाणं एकदम काय वेगळीच मजा असतं. पण आपण आईसुद्धा जसं प्रयत्न करूया करूचो. आता मस्तपैकी एका तेल सुटला. वाईस मालवणी पण बोलते, वाईस मालवणी लोकांका आपली वाईस मजा येते. आता हे वरती वाईस कढीपत्र टाकते, मी मगेच टाकते. आता हा कढीपत्ता टाकला आहे आपण, त्याचा पण स्मेल आता हळू. मी वरती टाकतो कधी, पण मी पहिलं फोडणीला टाकत नाही. म्हणजे मला असं वाटतं की वरतून जर असा हा तेलात टाकलं झाला ते तसा राहतो, पण कढीपत्ता त्याला छान चांगला करपत नाही कढीपत्ता, आणि त्याला पण स्मेल चांगला सुटतो. तर आता हे झालं आहे, आपल्याला चांगलं तेल सुटलं आहे. टमाटो पण मला वाटतं चांगलं त्याच्यामध्ये शिजलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण सगळे खेकडे टाकले, पेंदे लागे, पेंदे, डेंगे, त्याचे पाय आपण टाकूया. ह्याचे पाय वगैरे सगळे टाकले. आणि आता वरतून हे आपण जेवढं जेवढं आहे त्याला मीठ केवढं लागतं तुम्ही अंदाजाप्रमाणे मीठ टाका. आपलं काय मोजमाप नाही असं की दोन चमचे एक चमचा, जसं मला वाटतं. नंतर मी परत टेस्ट करून बघतो जेवढं मीठ आपल्याला वाटलं का बाई एवढं अंदाजाप्रमाणे. अंदाजाप्रमाणे मीठ टाकलं, त्याला मस्तपैकी आता हे ढवळून घ्यायचं. चांगले ह्या मसाल्यामध्ये शिजायला. हा हे हा जो आता मसाला आहे, कांदा टोमॅटोचा मसाला आपला सुटला आहे, तर ह्याच्यामध्ये पहिले मस्तपैकी शिजवून घ्यायचं. छानपैकी त्याला मसाला लागला पाहिजे तेलात. मसाल्यात एकदम हे बघा याचा कलर आता बघा एकदम ह्याच्यात. आता हे चांगले ढवळून घ्यायचे. आणि कधी पण मंद आचेवरती शिजवायचे. म्हणजे काय मसाला पण म्हणजे चांगलं त्याला टेस्ट, चांगलं त्याला मीठ लागतं, मसाला चांगला वैकी लागतो. आणि आपण याला मस्त असा चांगलं ढवळून घेतलं आहे. तर आता याला आपण थोडं झाकण लावून वाफेवर शिजवून घेऊया. हे बघा आता मस्त आपण फुलून बघूया. हे बघा हे 15 मिनटं आपण मस्त मंद आचेवरती शिजवलं आहे. त्याला मस्त आहे बघा हे का ऍक्च्युली पाणी बघा खेकडे आणि टमाटर त्याच्यामुळे याला मस्तपैकी पाणी सुटलं आहे बघा. त्यामुळे पाणी नाही टाका त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये शिजवायचे. त्याला आपोआप पाणी सुटतं खेकड्यांना आणि टमाटर वगैरे आहे आणि वाफ. ते ह्याच्यामध्ये शिजवायचे चांगले. हे बघा मस्तपैकी लाल झाले ते. आणि ह्याच्यामुळे मग आतमध्ये सगळा हा अर्क उतरतो सगळा पूर्ण. तर आता ह्याच्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया. वाटण हे बघा वाटण पण कमीच घ्यायचं, जास्त नाही. जेवढी माणसं असतील आपण त्यानुसार आपण हे आपलं वाटण हे करूया. ह्याच्यात मी एकच कांदा घेतला आणि अर्ध्या वाटीपेक्षा ओलं खोबरं नारळ घेतलं आहे. सो आपण आता हे टाकूया ह्याच्यामध्ये पूर्ण. आणि याला आता आपण याला ढवळून घेऊया. आता ह्यालाही थोडं आपण 5 मिनटं आपण थोडंसं परतून घेऊ आणि थोडंसं वाफ, जेणेकरून जे वाटण आपण जे ह्याच्यामध्ये टाकलं आहे त्याला चांगलं मसाला मसाल्यामध्ये शिजलं गेलं पाहिजे ते.
त्याला मसाला तेल सुटलं पाहिजे चांगलं. थोडंसं दोन मिनटं आपण परत आपण मंद आचेवरती ठेवू की जेणेकरून ह्याला ऑलरेडी बघा तेल याला सुटायला सुरुवात झाली. आपण थोडं परत आपण हे मंद आचेवरती ठेवू दोन मिनटं झाकून. तुम्ही झालं का? हां हे बघा आता मस्तपैकी हे वाफेवर शिजलंय. हे बघा याला पाणी पण सुटलंय छान. असे वाफेवरच शिजवायचे, पाणी याला चांगलं सुटतं आणि वाटण पण काय जास्त टाकायचं नाही. हे चांगलं आहे बघा, याचा कलर पण चेंज शिजले म्हणजे याचा कलर आता हे बघा रेड झाला आहे चांगला. आता हे मस्तपैकी शिजले आहेत. आता याच्यामध्ये जे म्हणणार ना हे पाणी जे आपण मगाशी गाळून घेतलं ते आता याच्यामध्ये ॲड करूया आपण. आता हे परत आपण दोन मिनटं याला छान वाफ देऊ आणि याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी समजा कोणाला असं थपथपीतच खायचं आहे तर ते त्यानुसार किंवा कोणाला जर पाणी हलकंसं जर ॲड करायचं असेल जसं तुम्हाला पातळ करायचं असेल तर पातळ पण करू शकता आणि जर तुम्हाला थपथपीत हवं असेल तर आपण थोडंसं पाणी ॲड करू. याच्यामध्ये आता आपण थोडंसं हलकंसं पाणी ॲड करूया आणि त्याला छानपैकी उकळी छानपैकी आता हे टेस्ट करून बघूया तिथे त्या मीठ वगैरे मसाला तर झाला असेल जर टेस्ट कमी जास्त झाली असेल तर मग आपण त्याला मीठ ॲड करू किंवा तसं आपण शेवटी कोकम तर हे करणारच आहोत. एक नंबर मस्तच झाला एकदम झणझणीत खेकड्याचो रस्सो. खाव घ्यावा रे. आता जरा आपण दोन मिनटाला वाफ देऊ छान. मस्तपैकी आला आहे बघा तेल सुटलं आहे मस्तपैकी उकळी आली त्याला. आता शेवटचा आपलं कोकणचो मेवो म्हणजे आपले सोलं. हे मस्तपैकी सात आठ ओलं जेणेकरून सोलं. आता ही भाई सोलं टाकली की त्याची टेस्ट पण आपली बदलते. जो आंबटपणा याला येतो ना त्या त्याला दोन मिनटं उकळी दिली की आपले खेकड्याचो रस्सो एकदम रेडी. की मस्त भात आणि खेकड्याचो रस्सो ज्यांच्यात चपाती होईल त्यांनी चपाती पण खाऊ शकतात पण माका भात आणि किंवा भाकरे पण खाऊ शकतात याच्यामुळे तांदळाचे पण माका याच्याबरोबर भात आणि फक्त हे मासे असतात ना तेव्हासुद्धा मी मस्तपैकी खेकड्याचा रस्सो आणि ह्याच खात नाही मासे असताना मासे आणि ह्या भात खायचे मासे असतात मासो आणि भात ते वायदा का उकळी देऊया आणि मग झालो आपलं खेकड्याचा रस्सो तयार. मग मस्तपैकी जेवूया हादळूया. तर आपलं जेवण रेडी असा. कुर्ल्याचा रस्सो कुर्ल्या बघा एकदम ह्या बघा असं जाऊ बघा एकदम मस्तपैकी तेल पण असं मस्तपैकी सुटा बघा खम एकदम झणझणीत जाऊ बघा रस्सो भात आणि कांदो लिंबू बस जन्नत आणि काय माय माणसात तर यावा खेकडे आपलेच असत. आपल्या मस्तपैकी खेकडे खाऊन झालेत एकदम एक मला असा ताव मारला ना भात आणि खेकडे मस्तपैकी. सो आता जाऊया आपण भांडुपला. सो भांडुपलाची चुलत बहीण राहते सिद्धी तर तिकडे आज वाढदिवस आहे. सो आज संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन आहे त्याचं तर त्याने आमंत्रण दिलं संध्याकाळचं जेवणाचं तिथेच. तर जाऊया आता भांडुपला सगळे एकत्र भेटतात तर या सगळ्यांनी बर्थडे सेलिब्रेशनसाठी. तर आता आपण आता आलो आहोत भांडुपला. आपली बहीण सिद्धी कदम यांचा बर्थडे आज तर बर्थडे काल कुठे बसले कट करणार आहे तो सिद्धी. हॅपी बर्थडे सिद्धी. सिद्धीचा 40 सॉरी किती बर्थडे का सिद्धी तुझा? 27. अच्छा 27 कम्प्लीट ना. आता पुढच्या वर्षी लग्न वा चला बाकी काय तुमच्या आता केसाची तयार चालू. येस आणि ते आमची ताई पण बसते. ताई कधी आली तू? हो का 13 वर्षापूर्वी सिद्धी तुला म्हणजे पुढच्या वर्षात पदार्पण केलं त्याचा आनंद होता की एक वर्ष कमी झालं त्याचं दुःख होत आहे काय वाटतं तुला? आनंद पण होतोय आणि दुःख पण होत आहे.
म्हणजे कशाबद्दल आनंद कशाबद्दल? आनंद म्हणजे माझा बर्थडे आहे आणि सगळे आलेत मेन म्हणजे सेलिब्रेशन, ते मेन आनंद आहे तो पहिला. आणि माझं वय कमी म्हणजे काय बदलता वय वाढलं ना त्याचं दुःख होत, त्याचं दुःख होत मला. अच्छा ओके, बिचारी भरपूरच एकदम. अच्छा बरं ठीक आहे, बरं ठीक आहे. लवकरात लवकर केक कापण्यात यावा अशी इच्छा आहे आमची. ओके ठीक आहे, खाली जाऊया आपण आता तयारी करूया. बाकी सगळी मंडळी खाली तयारी सगळी चालू आहे, सगळं आपण बघूया. आपण खाली जाऊ तर आता खाली मस्तपैकी पुऱ्याचा वास येतो, मस्त पुरी भाजी काय मेनू आहे तर बघूया आपण खाली जाऊन. आणि हे बाजूला हो गाय नाही तर डायरेक्ट खाली ग्राउंड खाली काका वगैरे भाई आहे बाजूला बाजूला. नको बर्थडेची खाली तयारी चालू आहे तर बघतो काय तयारी खाली चालू आहे. शपथ आहे बघा बर्थडे बर्थडे टीव्ही लावत आपण. मी काय काय करते का पुरी पुरी आणि काय मेनू आज बिर्याणी. शपथ बिर्याणी गुलाब जामुन कुठे गेलो सगळं. अच्छा ओके बिर्याणी इथे आहे, इथे काय गुलाब. अच्छा पुऱ्या आता तळू आम्ही. अच्छा ओके चला बघूया आपण जरा मदत करूया पुरीसाठी. बिर्या बघूया तळते. आता मेनू आहे बिर्याणी पुरी आणि काय कुर्मा गुलाबजाम. भाई सगळ्यांनी या बड्डेला उशिरा आला तरी झाले, लवकर येऊ नका. वा आज बाहेर सगळी मंडळी बसले एन्जॉय करतात असं वाटत नाही पण करतात एन्जॉय. पुरी ये तळायला ये का तळायला ये पुऱ्या वहिनीला आमच्या वडे मटण. काढलं काढलं मी काढला ते मेणबत्ती लावून आणि मध्ये म्हणू का अरे ती काय दिली बाई ती एकच लाव ना ते लाव इथे एकच लाव एकच लाव ते एवढं बसा इकडे बघा फोटो काढतायत करून तरी जाईल ना. सिद्धीच आपण गिफ्ट ओपन करूया. सुप्रिया वहिनीने काय दिलं बघूया काय असेल. पण काय असेल गेस्ट कर काय असेल कदाचित चूज कर काय असेल काय असेल. आय थिंक पेन स्टँड असतं ना. हा बरं खोल खोल आता बरोबर खोल खोल खोल. ओ वॉच ओ माय गॉड माय गॉड
तर पहिलं मिळालंय वॉच. ओ वाव, एक नंबर. थँक यू वहिनी, वेरी थँक यू, वेलकम. सचिन दादा वहिनी अपर्णा वहिनी यांच्याकडून आहे गे, अर्जुन कडून पण आहे, अर्जुन कडून पण आहे. त्याला पब्लिसिटी नको. गेस कर, गेस कर, गेस कर, गेस कर. कंपास पार्टी. कलर खडूचे कलर हे सांगताय फोटोग्राफर याच्यामध्ये खडूचे कलर असू शकते, खडूचे कलर असू शकते. पचास तोला काढ काढ बाहेर काढ बाहेर काढ. एक नंबर आता हे माझ्या लाडक्या भावाकडून काय नाही काय नाही. माझ्यामध्ये पर्स असावी एवढी मोठी. आई गेलो यार.
आता कोणाचं अजून काय आता कोणी दिलं हे मम्मीने दिलं मला. अरे वा 24 कॅरेट बापरे छान आहे एकदम भारी. आणि हा मी ड्रेस घातलेला आहे ना तो मला प्रियाने दिला. अच्छा प्रिया अच्छा अच्छा ओके छान आहे. हे कोणी दिलं आहे आणि हे कोणी कोणी दिलं आहे ओ दिनेश सारख्या भावाशी चॉकलेट बॉयने आमच्या एकदम चॉकलेट दिल्या. आणि आता शेवटचा गिफ्ट कोणता गिफ्ट आहे कवर कृपया करून जाऊ नका पण आजचं गिफ्ट सुंदर आहे. आणि कानात मस्त सिद्धीला आपल्या एकदम छान गिफ्ट मिळाला एकदम सगळ्यांना बोलत एकदम काय हे काय अच्छा मित्रांनो असेच गिफ्ट बर्थडे साजरे करा म्हणजे असे गिफ्ट तुम्हाला पण मिळतील. माझ्या चुकीमुळे थोडस इथं बर्थडे सेलिब्रेशनचं जे होत ते माझ्या चुकीमुळे राहिलं तर परत एकदा आपण विश करूया सिद्धीला परत एकदा. Happy birthday dear Siddhi, happy birthday to you, happy birthday to you, may God bless you, happy birthday dear Siddhi, happy birthday to you, bar bar dil ye aaye, bar bar dil ye aaye, tum jiyo hazaro saal, aisa yahi hai. Happy birthday to you. अशा प्रकारे आजचा आपला प्रोग्राम संपला. लवकरच भेटतो नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत टाटा बाय बाय.